मिथून राशीचा पती आणि कुंभ राशीची पत्नी मिथून राशीचा पती म्हणजे उथळ पाण्याला खळखळाट फार आणि कुंभ राशीची पत्नी म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर मिथुन राशीचा पती चौफेर वाचनाने इंटरनेटवर सतत सर्च करण्याने विविध क्षेत्रातील अद्ययावत माहिती गोळा करेल पण त्या विषयाचे सखोल अध्ययन त्या विषयाचा इतिहास वर्तमान काळ भविष्यकाळ कसा असेल याचा अंदाज कुंभ राशीची पत्नी चांगल्या प्रकारे करू शकते कुंभ राशीच्या पत्नीकडे समंजसपणा बुद्धिमत्ता तत्वज्ञानाची आवड उपजत असते कुंभ राशीच्या पत्नीची निर्णय क्षमता पतीपेक्षा अचूक आणि जलद असते कारण पत्नीने अगोदरच बऱ्याच गोष्टींचा विचार करून ठोकताळे मानलेले असतात आणि त्याप्रमाणे विचार करून ती झटपट निर्णय घेते मिथून राशीच्या पत्नीचा स्वभाव द्विस्वभावी असतो त्यातच मुळात चिंतन करण्याची प्रवृत्ती कमी त्यामुळे तो निर्णय लवकर व अचूक घेऊ शकत नाही वेळ लावतो इथे कुंभ राशीची पत्नी चांगली मदत करू शकते घर कुठे घ्यावे बँकेत रक्कम किती शिल्लक टाकावी या सगळ्याचा अभ्यास कुंभ राशीची पत्नी चांगला करते आणि निर्णयही योग्य घेते पण मिथून आणि कुंभ या दोन्ही राशींचे विचार जुळत असले राशी स्वामींची मैत्री जरी असली तरी कुंभ राशीच्या पत्नीचे सतत चिंतन मनन विचारमंथन याचा मिथून राशीच्या पतीला कंटाळा असतो सतत शिस्तबद्धपणा सतत पुढचा विचार करून व्यथित होणे व्यवहारातला वृक्षपणा यामुळे कालांतराने मिथून राशीच्या पतीला कंटाळा येऊ लागतो आयुष्यात एकसुरीपणा जाणवू लागतो कुंभ राशीच्या पत्नीचे एकसारखे सल्ले देणे सूचना देणे त्याची पुरुषी अहंकार डिवचू लागतात आणि मग तो चिडचिड करू लागतो दोन्हीही पुरुष राशी असल्याने सौम्यपणा वागण्या बोलण्यातली मृदूता नाहीशी होऊ लागते घरातले वातावरण संघर्षमय होते दोन बुद्धिमत्तावादी माणसे बौद्धिक विचार विषयावर चर्चा करताना चांगली वाटतात पण पती पत्नी म्हणून वावरताना बौद्धिक विषयांवरची चर्चा संसारात वृक्षपणा आणते प्रणय शृंगार याची आवड मिथून राशीच्या पतीला कुंभ राशीच्या पत्नीपेक्षा अधिक असते ती याबाबतही या पतीला पूर्ण सहकार्य करते पण औषधासारखे चार डोस पाजल्यावर इथे मिथुन राशीच्या पतीचा उतार वयात कुंभ राशीची पत्नी लवकर संसारातून विरक्त होते प्रणय शृंगाराची ओढ कमी होते मिथून राशीच्या पतीला एकटेपणा जाणवू लागतो कुंभ राशीच्या पत्नीचे पतीच्या कल्पाने कलाने घ्यावे कुंभ राशीच्या पत्नीची विद्वत्ता त्यांच्या संसार सुखाच्या आड येता कामा नये नातेवाईकांत समाजात मिसळणे दोघांनाही आवडते दोघही समूहप्रिय असतात पण फरक इतकाच की मिथुन राशीचा पती कोणत्याही समूहात कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तींमध्ये मिसळून बोलू शकतो आणि मनोरंजनही करू शकतो कुंभ राशीची पत्नी मात्र औपचारिक गप्पा झाल्यानंतर तिच्या बुद्धिमत्तावादी विचारपद्धतीशी जुळणाऱ्या व्यक्ती असतील तरच ती तिथे रमते अन्यथा ती सर्वांची रजा घेते मिथून राशीचा पती गप्पांच्या ओघातून माहिती मिळवतो आणि माहिती देतो कुंभ राशीची पत्नी मात्र आधी ऐकून घेते आणि मग बोलते बोलणे गरजेचे असल्यासच ती बोलते समोरच्या व्यक्तीचे विचार पटले तर ती त्याला कोणतेही सहकार्य करायला मागे पुढे पाहत नाही